महाराष्ट्रात काही जागांबद्दल महाविकास आघाडी आणि तसेच भाजपमध्ये चर्चा झाली आणि काही जागा बिनविरोध झालेल्या आहेत. नागपूर संदर्भात काय निर्णय घेण्यात आला ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ काय चर्चा झाली आहे, काय प्रस्ताव होता? राज्यामध्ये मुंबई, नंदुरबार, धुळे आणि कोल्हापूर आणि नागपूर आणि अकोला, बुलढाणा अशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एमएनसीच्या निवडणुका होत्या. त्याच्यामध्ये मुंबई, नंदुरबार, धुळे आणि कोल्हापूर ह्या निर्विरोध निवडून आलेल्या आहेत. नागपूरची निवडणूक या ठिकाणी होणार आहे आणि नागपूरच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आमचे छोटू भोयर ते निवडून येतील. बरीच चर्चा होती की ते फॉर्म मागे घेतील अशी चर्चा होती, काय एकदम निर्णय झाला? प्रफुल्ल गुर्जे पाटलांचे नाव थोड्या वेळासाठी समोर आलं होतं काय? नाही, आम्ही ऑलरेडी तिकीट तर आम्ही छोटू भोयर साहेबांच्या नावाने दिलेली होती. त्याच्यामुळे आम्ही एक डमी सपोर्टमध्ये फॉर्म भरलेला होता छोटू भोयर यांचा, प्रफुल्ल गुर्जेंचा, आणि म्हणून प्रफुल्ल गुर्जेंनी विड्रॉल केला. भाजपने इतर जागेसाठी प्रस्ताव आली तिथं नागपूरसाठी काय बरं आला नसावा? एक तर उमेदवार हा भाजपमधून आलेला आहे, काँग्रेसमध्ये आहे. आम्हाला माहिती नाही की आता त्यांच्याकडे जे उमेदवार आहेत बावनकुळे ते काँग्रेसचे आयात केलेले बीजेपीत आहेत, त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही. पण मूळ प्रश्न असा आहे की ही निवडणूक सुरसुशीत होईल आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल. भाजपचे काही नगरसेवक आता बाहेर गेलेले, पहिल्यांदाच असं होत आहे की ते बाहेर जाण्याची वेळ आली, काय? भाजपला आपल्याच वोटर्सवर विश्वास राहिलेला नाही हे याच्यातून सिद्ध होतं आणि म्हणून आपले सगळे वोटर ते नॉट रिचेबल करताय, ते लोकशाहीसाठी घातक आहे. काँग्रेसकडे मताधिक्य नाही असंही बोललं जातंय, भाजपकडे मताधिक्य काय वाटतं निवडणूक? काँग्रेसकडे मताधिक्य नाही आहे असं त्यांचं मत असेल तर मग त्यांनी आपले वोटर घेऊन पळायची गरज काय? त्याच्यामुळे त्यांना जी भीती निर्माण झाली ती हरण्याची भीती आहे आणि त्या हरणार आहेत. नागपूरच्या जागेचं काय? नागपूरमध्ये आमचे छोटू भोयर आमचे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ते जिंकून. हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, त्यांनी सांगितलं, विश्वास बोलून दाखवला आहे की नागपूरची जागा ही काँग्रेसच जिंकेल आणि इतर ठिकाणी जे आता नगरसेवक बाहेर नेण्याची जी वेळ आली आहे त्यामुळे कुठेतरी भाजपमध्ये सध्या आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, त्यामुळे ते बाहेर नेण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. मात्र काँग्रेस जिंकून येईल आणि काँग्रेसचे उमेदवार छोटू होईल असं त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे. पराग ढोबळे, ईटीव्ही भारत, नागपूर.